तुमच्या समोर रंगला जातो. एका साईडला असेल करावे बसंग, दुसऱ्या साईडला असेल शिरवणे बसंग. तर समाजसेवक पुष्पराज कोटकर साहेबांचं हे आगमन झालं मंडळाच्या वतीने, त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं पुनश एकदा स्वागत. तर पुनश एकदा सामन्याकडे वळूया. तर मान्य श्री समाजसेवक पुष्पराज कोटकर साहेबांचा सत्कार करतील रितेश वैती. तर मान्य श्री समाजसेवक पुष्पराज कोटकर साहेबांचा इथं सत्कार केला जातोय रितेश वैतीच्या माध्यमातून. मायेचे उबदार शाल व प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ देऊन इथं मात्र पुष्पराज कोटकर साहेबांचा देखील सत्कार केला जातोय. तसंच नरेंद्र कोटकर साहेब यांचंही आगमन झालं मंडळाच्या वतीने, त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. मान्य श्री नरेंद्र कोटकर साहेब यांचंही आगमन झालं मंडळाच्या वतीने, त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तर मान्य श्री नरेंद्र कोटकर साहेबांचा इथं सत्कार केला जातो अजय जोशीच्या माध्यमातून. दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं पिवनचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अर्थातच दोन चेंडू हाताळले आतापर्यंत संजय याने. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर कपिल बिगेट करतोय. चेंडू जात आहे थेट आउट ऑफ द पार्क. इट इज अ यू सिक्स बाय बॅट्समॅन कपिल. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर देखील कैसा कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू देखील टाकतोय गोलंदाज संजय कपिलला. पहिल्या चेंडूवर निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव. इथं मात्र पिवनच्या षटकात येईल पुढचा चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा स्ट्रीटच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करतोय फेक कल तवसर घेतलेली एकच धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जात आहे. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 7 धावा 4 चेंडू मागे. आता मात्र स्ट्राईक एंडचा प्रथम स्ट्राईक एंडला येतो तो फलंदाज धनेश. दरम्यान पिवनच्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज संजय. त्याला सामोरं जाई धनेश. दरम्यान पुढचा चेंडू संजयाचा खेळ धनेश. इथं मात्र सुरक्षित रक्षक क्षेत्ररक्षकाचा देखील निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. तर पिवनच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज संजय. त्याला समोर जे स्ट्राईकेंडवर असेल धनेश. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. मात्र फलंदाज धनेश बॅक टू द पवेलियन. एका षटकाच्या समाप्तीनंतर तफलकावर धावसंख्या लागली गेली. करावे ब या संघाची तब्बल 1 गडी बाद 7 धावा सुरक्षा हाताळला गोलंदाज संजय याने. 7 धावा खर्च केला व एक खंदा फलंदाज अर्थातच डावखुरा फलंदाज देखील बाद केला. तर हा सामना मात्र 3 षटकाचा असेल. दोन्ही कर्णधाराने देखील नोंद घ्या. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क पर गोलंदाज अर्थातच जयेंद्र वापरला जातोय. दरम्यान पहिलं षटक हाताळताना संजयने 7 धावांचं षटक टाकलं. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जयेंद्र. त्याला समोर स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज कपिल. तर नॉ स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज
भुवनेश इथं मात्र कपिलने मारलेला फटका, चेंडू चालला थेट आउट ऑफ द पार्क. इट इज अ यू सिक्स बाय बॅट्समॅन कपिल. धावपलक पुनेश एकदा 7 धावांनी देखील वाढलं जातंय. धावपलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल. तेरा धावा इथं मात्र स्वतः फटकेबाजी पहिल्या चेंडूवर देखील जयेंद्र याच्या दरम्यान. दुसरा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडूवर चेंडू चेंडू फळीचा कैसा संगम होत नाही. निर्द चेंडू टाकण्यात मात्र गोलंदाज जयेंद्र देखील यशस्वी होतोय डॉट बॉलला. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज जयेंद्रचा. इथं मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. तर निर्धाव चेंडूची देखील सांगता होते डॉट बॉलला. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वादावाद करू नका. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते. चेंडू जातो थेट घोषित क्षेत्रात. तर घोषित स्वरूपात एकच धाव मिळणार. एका धावाने धावफलक देखील वाढला जाणार. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र एक षटक चार चेंडू मागे तब्बल 14 धावा एक गडी बाद. तर पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर गोलंदाज जयेंद्रने देखील कमबॅक केलं. दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा निर्धाव व चौथ्या चेंडूवर सिंगल. दरम्यान दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू जयेंद्रचा. खेळल फलंदाज कपिल. इथं मात्र कपिलने मारलेला फटका क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय. इथं मात्र डावची बाद होण्याची संधी होती. संधी मात्र उगते. तौसर घेतलेल्या जवळजवळ सिंगलला डबलमध्ये देखील कन्वर्ट करण्यात आलं. तर दोन धावाने धावफलक देखील वाढताना दिसतोय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. तर मात्र तब्बल 16 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र बिग हिट केला गेलाय फलंदाज कपिलच्या माध्यमातून. चेंडू चाललाय तेटा. इट इज अ यू सिक्स बाय बॅट्समॅन कपिल. तर धावफलक पुनेश एकदा 7 धावाने देखील वाढलं जाते. आता मात्र धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल 30+ करावे या संघाची 22 धावा. तर कैसा खर्चिक देखील ठरला गोलंदाज जयेंद्र. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. अजून आम्हाला जवळजवळ दोन सामने खेळवायचे. त्याच्यानंतर सेमीफायनल व फायनल. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं स्लॉगवरचं षडक डेथवरचं षडक घेऊन गोलंदाज. गोलंदाजी मार्क फॉर हरीश. त्याला समर्थ स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज भूषण, माफ करा भुवनेश. इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र क्षेत्ररक्षक येतो स्ट्रेटवरनं फील्ड करेल फेकल. तर उसर घेतलेली एक धाव. एका धावाने धावफलक देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 23 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र फुल टॉस मध्ये चेंडू होता. चेंडूला भिरकावलाय. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. इथं मात्र धावफलक पुनश एकदा 7 धावाने देखील वाढलं जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 29 धावा. Thank you.
दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, मात्र अपुरा मैदान तर घोषित स्वरूपात एकच धाव देखील मिळेल. एका धावाने धावफलक देखील वाढला जाईल. धावफलकावर धावसंख्या लागली गेली. आता मात्र तब्बल 30 धावा. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा, अजून 2 सामने खेळवायचे आहेत. तर खरं आकर्षण असेल या सामन्यासाठी पंतांच्या भूमिकेत. स्ट्राईक पंच असतील सूर्यकांत मडवी साहेब, सूर्यकांत मडवी, तसे नॉन स्ट्राईक पंच असेल दुर्वेश मनेरे. प्रथमच पंतांच्या भूमिकेत देखील दिसतात आपल्याला दुर्वेश मनेरे. दरम्यान पुढचा चेंडू स्लॉगरच्या षटकातील अर्थातच तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेणार गोलंदाज हरीश, त्याला सामोरे जर स्ट्राईकिंगवर असेल फलंदाज. आता मात्र कपिल सरक फलंदाजी करतो. आजच्या दिवसात कपिलने देखील इथं मात्र पुन्हा एकदा लोअर फुटर्स पाहिजे. चेंडू होता, चेंडू जाते काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्रक्षक येईल, फील्ड करेल, फेकल तर उत्सर. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज भुवनेश धावजीच्या स्वरूपात बाद. गरज होती की काय या धावाची असं देखील विचारच भाग पाडले. आता मात्र फलंदाज भुवनेश याने तर एका दरम्यान पुढचा चेंडू स्लॉग ओव्हर षटकातील अर्थात तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेणार गोलंदाज हरीश, त्याला सामोरे जर स्ट्राईकिंगवर असेल फलंदाज कपिल. इथे मात्र कपिलने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त. जेलखाली क्षेत्ररक्षक विशाल येतोय. सुरेख जेल देखील पकडला जातोय विशालच्या माध्यमातून. तर फलंदाज देखील बाद होतोय. कपिल बॅक टू द पवेलियन डीज. धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात जातोय निशांत. स्ट्राईकिंगवर असेल फलंदाज निलेश. दरम्यान या डावातील शेवटचा चेंडू घेणार गोलंदाज हरीश. तर पंतांच्या माध्यमातून नो बॉलची देखील ताकीद देण्यात येते. तर धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज देखील बाद झाला. धन्यवाद डीजे मास्टर. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज निलेशच्या माध्यमातून. इथं मात्र जवळजवळ एक धाव घेतलेली आहे व एकच धावर देखील समाधान मानावं लागेल. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल करावे ब या संघाची 32 व 33 धावांचं लक्ष देखील असेल शिरवणे ब या संघाला डीज. माफ करा 33 धावा.
तर विनंती करतो शिरवणे संघ आपले सलामीवीर फलंदाज त्वरित मैदानात पाठवावा. आधीच बराचसा उशीर झाला आहे, अजूनही दोन आम्हाला सेमी फायनल व फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. तर ऐरोली कोळीवाडा 30+ आयोजित ऐरोली कोळीवाडा चषक, तर या चषकाचा प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे 20,000 रोख रक्कम व आकर्षक चषक, तसंच द्वितीय पारितोषिक असेल ते म्हणजे 10,000 रोख रक्कम व आकर्षक चषक, तसंच तृतीय पारितोषिक देखील असेल 5,000 रोख रक्कम व आकर्षक चषक, तसंच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर अशा आकर्षक चषकाचं देखील भरणा असेल या स्पर्धेत. तर ही स्पर्धा मात्र 3 दिवस चालली गेली, तर शुक्रवारच्या दिवसात मात्र सारसोळे संघाने मजल मारली व थेट ट्रायंगुलरमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ देखील ठरला. तर दुसऱ्या तर शनिवारच्या दिवसात मात्र कराव्या संघाने देखील मजल मारली व थेट ट्रायंगुलरमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. या सामन्यात जो संघ जिंकेल तो मात्र ट्रायंगुलरमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ देखील ठरेल व एका ट्रॉफीचा देखील मानकरी संघ ठरेल. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना मात्र करावे ब संघाने मात्र तब्बल दापोलकावर 33 धावा फटकावल्या व 34 धावांचं देखील लक्ष देण्यात आलं. दरम्यान 34 धावांचा पाठला करताना सलामीवीर जोडी देखील मैदानात येताना दिसते. शिरवणे ब संघाची तर दऱ्याकिनारा क्रिकेट संघ आयोजित पुढच्या आठवड्यात देखील एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर रंगली जाईल. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजे 1,00,000 रोख रक्कम व आकर्षक चषक, तसंच द्वितीय पारितोषिक असेल ते म्हणजे 50,000 रोख रक्कम व आकर्षक चषक, तसंच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशा आकर्षक चषकाचं देखील भरणा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे आयोजक दऱ्याकिनारा क्रिकेट संघ, स्पर्धेचे ठिकाण गावदेवी मैदान. तर जर कोणा संघाला या स्पर्धेत खेळायचं असेल तर त्याने संजय पाटील, कुणाल जोशी, अनिल पाटील, जय यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट खेळला गेला, चेंडू चालला ते डबल बाउन्स, टू बाउन्स, सी मारेशा पार, खणखणीत चौकार. तर धाव फलक स्वतःची व संघाची 4 धावांनी देखील सुरुवात करताना दिसतोय. फलंदाज संजय सुरक फटकेबाजी इथे मात्र संजयच्या माध्यमातून देखील केली गेली आजच्या दिवसभरात. डीजे धन्यवाद डीजे मास्टर संजय आणि निशिका. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका, देखना फटका, चेंडू चालला, पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले केला जातोय. पुन्हा एकदा चौकार मिळतोय धावफलकावर, धावसंख्या लागली गेली आता मात्र 2 चेंडू मागे लागोपाठ 2 चौकार मारण्यात देखील यशस्वी होतोय फलंदाज संजय सुरेख फटकेबाजी संजयच्या माध्यमातून देखील. तर कैसा खर्चिक देखील ठरतोय गोलंदाज निशांक देखील कैसा खर्चिक ठरतोय. दरम्यान पुढचा चेंडू P1च्या षटकातील तिसरा चेंडू, निशांक यांचा खेळ, संजय इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, तर इथं मात्र कम बॅक करताना दिसतोय गोलंदाज निशांक. आता कैसा डॉट बॉल, दरम्यान पुढचा चेंडू निशांक याचा खेळेल संजय इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स. तर समाज मंदिराला आढळतोय तौसर घेतलेल्या जवळजवळ 2 धावांनी धावफलक देखील वाढताना दिसतोय. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल 10 धावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय मात्र तर एकच धाव, एका धावाने धावफलक देखील वाढला जाते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तर मात्र तब्बल 11 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू चाललाय जमिनीला लगत, बघता बघता सीमा रेषा पारखणकडे तर चौकार डीज. धन्यवाद डीजे मास्टर. उर्वरित अजूनही 12 चेंड मागे 19 धावांची गरज असेल. 12 चेंड मागे 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर देखील एक नौका गोलंदाज वापरला जातोय अर्थातच भूषण. तर 12 चेंडू मागे अजूनही 19 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. शिरवले ब या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पहिला चेंडू प्लम LBW दिला जाते पंच सूर्यकांत मडवीच्या माध्यमातून. तर फलंदाज संजय बॅक टू द पवेलियन पहिला आदरा बसतोय फलंदाज फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच शिरवले ब संघाला डीजे. तर संजयची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात जातोय भूषण. दरम्यान बॅटल असेल भूषण टू भूषण. इथं मात्र सूर्य गोलंदाजीचा बुद्ध करण निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. तर अवघ्या दोन चेंडू मागे काही धावा नाही आली आहेत. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेणार गोलंदाज भूषण त्याला समोर स्ट्राइकवर भूषण. इथं मात्र भूषण मारलेला फटका चेंडू चालला तेटा फायर चेंडू आउट ऑफ द पार्क. धन्यवाद डीजे मास्टर. तर भूषण इथं मात्र पहिल्या चेंडूवर भूषण वर्चस्व ठरला. मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाजी करणारा भूषण वर्चस्व ठरला. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र निर्धाव चेंडूची देखील सांगता होते पंचांच्या माध्यमातून डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू भूषण याचा खेळल भूषण. इथं मात्र भूषणने मारलेला फटका चेंडू चाललाय थेट वन बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे जाईल. क्षेत्ररक्षक फील्ड करेल फेकल तवसर घेतलेल्या जवळ जवळ दोन धावाने धावफलक देखील वाढताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली गेली आता मात्र तब्बल ते 20 धावा. उर्वरित अजूनही 7 चेंडू मागे 11 धावाची गरज असेल. तर पंचांच्या माध्यमातून वन शॉटचा देखील इशारा येतोय एकच धाव. आता मात्र 7 चेंडू मागे 12 धावाची गरज असेल. दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू इथं मात्र बिग हिट केला गेलाय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या इथं सुरे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाच देखील जिथं मात्र षटकार होऊ शकला असता तिथं मात्र एकच धाव दिले सुरे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षकाच देखील. तर आमचे स्वयंसेवक तिथं उपलब्ध आहेत.
के जर्सी पहन के गेम दिखा, तू गेम दिखा, 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 सहा चेंडू मागे 11 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी शिरवले ब या संघाला. सहा चेंडू 11 धावा, 11 धावा, सहा चेंडू. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या स्लॉग वरचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल वापरला जातोय. तर अवघ्या 7 चेंडू मागे 11 धावांची देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी शिरवले संघाला. दरम्यान पहिला चेंडू इथं मात्र पहिल्या चेंडूवर बिगीट करण्याचा प्रयत्न होता. लांबी कमी उंची जास्त, जेल खाली क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षक कैसा फंबलिंग करतोय. चेंडू चालला तेटा, वन बाउन्स, टू बाउन्स, सी मारेशा पार, कणकणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करा, तसंच विनंती केली जाते सारसोळी संघाचा कर्णधार, तसंच करव्या संघाचा कर्णधार, तुम्ही आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. सारसोळी संघाचा कर्णधार, तसंच करव्या संघाचा कर्णधार, तुम्हाला विनंती केली जाते आमच्या समर्थन कक्षाशी संपर्क साधावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजचा भूषण याचा, इथं मात्र चकतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र गोलंदाज यशस्वी होतोय, डॉट बॉल. आता मात्र उर्वरित 4 चेंडू मागे, सामना जिंकण्यासाठी 7 धावाची देखील गरज असेल शिरवले ब या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू राहुल याचा खेळेल भूषण, इथे मात्र पुन्हा एकदा भूषणने मारलेला फटका ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू चालला ते डबल बाउन्स, सी मारेशा पार, कणकणीत चौकार. इथे मात्र उर्वरित 3 चेंडू मागे, 3 धावाची देखील गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तडी प्लस शिरवल्या ब या संघाला. तर विनंती केली जाते सामना स्पीडअप करावा. धन्यवाद डीजे मास्टर. तर उर्वरित 3 चेंडू मागे, अजूनही 3 धावाची गरज असेल विनंती करतो सामना स्पीडअप करावा. अजून 2 सामने खेळवायचे आहेत आम्हाला. तर विनंती करतो सारसोळे संघ, तसंच करव्या संघ, तुमचा कर्णधार आम्हाच्या समलोचन कक्षी संपर्क साधावा. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला फटका, क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करल, फेकल. इथं मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
धन्यवाद डीजे मास्टर. तर विनंती करतो सामना स्पीड अप करावा. दोन चेंडू मागे अजूनही दोन धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. तर तुम्हाला दोन चेंडू मागे दोन धावा हे काढायचेच आहेत. तर पुढचा चेंडू घेणार गोलंदाज तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेणार गोलंदाज राहुल. त्याला सामोरं जाईल भूषण. इथं मात्र भूषणने मारलेला फटका चेंडू चालला आहे थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. तर क्षेत्ररक्षक तर जवळजवळ दोन धावा धावून काढल्या जात आहेत. दोन धावाने धावफलक पाडला जात आहे. धावफलकावर धावसंख्या लागली गेली तब्बल. तर संघ विजय होतो इथं मात्र शिरवले ब संघ. तर शुक्रवारच्या दिवसात मात्र सारसोळे संघाने मजल मारली व ट्रँगुलरमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ देखील ठरला. शनिवारच्या दिवसात मात्र कर्णबेवा संघाने मजल मारली व ट्रँगुलरमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ देखील ठरला. तर रविवारच्या दिवसात मात्र शिरवले ब संघाने मजल मारली व ट्रँगुलरमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ देखील ठरला. तर विनंती केली जाते शिरवले संघ आपला कर्णधार पाठवा. शिरवणे संघ तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. नाव आहे त्याचं भूषण. संघाचा केलं त्याने भूषण. तर भूषण याला विनंती केली जाते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी समर्थन कक्षेत यावं. तसंच सारसोळे संघाचा कर्णधार तुमचा कर्णधार आमच्या समर्थन कक्षेशी संपर्क साधावा.